अजित पवारांचा आणखी एक आमदार पवारांच्या गळाला लागलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय. कारण आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसलेत. पुण्यातील कार्यक्रमात चेतन तुपे पवारांसोबत उपस्थित होते आणि सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या या कार्यक्रमात चेतन तुपेंची हजेरी सगळ्यांच्या या ठिकाणी, त्यामुळे या हजेरीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कालच बाबाजानी दुरानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांना सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर आता दुसरा एक आमदार शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसल्यानं, शरद पवार यांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता, हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्याचे जे ज्या पुरस्कारते आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, त्यामुळे एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.